नगर सेवक तौफिक पहलवान, महेश कोटे, संतोष पवार, राजू कुरेशी यांसह आदींवर झाले गुन्हे दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहरात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्तांनी दिनांक 27 जुलै 2021 रोजी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमास मनाईचे आदेश पारित केले आहे। असे असताना यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य अध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष भारत जाधव, नगरसेवक महेश कोठे, माजी महापौर मनोहर सपाटे, नगरसेवक तौफिक इस्माइल शेख उर्फ पैलवान, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, विजय भोईटे, शफी इनामदार, राजू कुरेची, जनार्दन कारंपुरी, प्रमोद भोसले, फारूक मटके, बसवराज कोळी, लता डेरे, नलिनी चंदेली, सुनीता रोटे, विद्या लोलगे यांच्यासह इतर 10 ते 15 जणांनी बेकायदेशीररित्या एकत्रित येऊन पोलिसांनी दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय द्वेषापोटी केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारीतील तपास यंत्रणाचे वापर करून घेत असल्याने कारवाईच्या विरोधात वरील ठिकाणी एकत्रित येऊन घोषणाबाजी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न ठेवता मुद्दाम आदेशाचे उल्लंघन करून इतराचे जीवितास धोका निर्माण केला आहे म्हणून वरील आरोपाविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी नितीन मोरे यांनी या संदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे। त्या अनुषंगाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बदवी कलम 188, 269, 270, 336, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब यांसह आदी कलमांखाली गुन्हे दाखल केलेले आहे। याबाबत पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल लोहार हे करत आहेत।